आपण आता या ठिकाणी एक प्रकारे मोकळा श्वास घेतोय, कारण गेले 2.5 वर्ष ही आपली संघर्षात गेली. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक असं सरकार की ज्या सरकारने 2.5 वर्ष केवळ सूड उगवण्याचं काम केलं, सामान्य कार्यकर्ता असो, व्यक्ती असो, पत्रकार असो, सामाजिक कार्यकर्ता असो, एक अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये होती. आमच्या विरुद्ध बोललात घर तोडू, आमच्या विरुद्ध बोललात जेलमध्ये टाकू, आमच्या विरुद्ध बोललात 10-12 पोलीस स्टेशनमध्ये फिरवू, अशा प्रकारची एक अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये तयार झाली होती. आणि आपल्या सगळ्यांना ही कल्पना आहे की ज्या प्रकारे अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार याची परिसीमा गाठली होती, त्याच्या विरुद्ध सातत्याने आपण सगळे लोक हे या ठिकाणी संघर्ष करत होतो. आणि आज मला असं वाटतं की एक खुला श्वास घेत ही बैठक या ठिकाणी होते, पण केवळ तुम्हीच खुला श्वास घेताय असं नाही आहे, महाराष्ट्राची जनताही खुला श्वास घेते आहे. त्या जनतेला हे लक्षातच येत नव्हतं की सरकार तर आहे, पण सरकार म्हणजे कोण आहे, नेमकं कोण सरकार चालवत आहे. मी सांगायचो की सरकार चाललंय ते भगवान भरोसे चाललंय, व्यक्ती चालवत नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची जी अधोगती आपण सगळ्यांनी बघितली ती खरं म्हणजे या ठिकाणी वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही आहे.